मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नुकतंच परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये वॉटपॅड सोशल स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली आहे. इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाचा नवीन उपक्रम आहे. आणि काय तो उपक्रम, वॉटपॅड काय आहे, नेमकं आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा काय परिपत्रक, नेमकं विषय, राज्यातील इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वॉटपॅड सोशल स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनात्मक लेखन स्पर्धेबाबत आपणास विदितीच आहे की कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संबंध राज्यातील शाळा व महाविद्यालय सन 2019-2020 या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये सद्यस्थिती बंद आहेत. या संपूर्ण वर्षामध्ये औपचारिकरित्या शिक्षण जरी बंद राहिलं तरी सर्व विद्यार्थ्यांचे अनौपचारिकरित्या शिक्षण सुरू राहावे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता शालेय शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन व दूरचित्रवाणी या माध्यमाचा उपयोग करून अनेकविधी प्रयत्न केले जात आहेत. याकरता शासनाच्या बरोबरीने अनेक शासकीय व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले. कोरोना संसर्ग प्रादुर्भाव असताना देखील शाळा बंद असल्या तरी मुलांच्या अभिव्यक्तीला चालना मिळावी, त्यांच्या कल्पकृतीला वाव मिळावा आणि एकूणच त्यांचे व्यक्तिमत्व विकासाला मदत व्हावी या हेतूने टाइम्स ऑफ इंडिया नेटवर्कचा टाइम ब्रिज हा एक विभाग वॉटपॅड सोशल स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता गेल्या 8 महिन्याच्या काळातील शाळा व महाविद्यालय बंद असताना त्यांचे व्यक्तिगत अनुभव त्यांनी सृजनात्मक लेखनातून व्यक्त होण्यासाठी एक नाविन्यपूरक सृजनात्मक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा व विद्यालयामधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. प्रस्तुत स्पर्धेबाबतचा तपशील हा खालीलप्रमाणे असून, आपल्या स्तरावरून संबंधित शाळा व क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे आणि अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. आता स्पर्धेचा तपशील बघा, काय पार्श्वभूमी काय, मुलांची अभिव्यक्ती कल्पकृतीला वाव देण्यासाठी एकूणच त्यांचे व्यक्तिमत्व विकासाला मदत मिळावी, सहभाग पात्रता सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळेमधील विद्यार्थी, वयोमर्यादा वय 13 वर्ष ते 18 वर्ष, स्पर्धा गट, विषय व शब्दमर्यादा बघा. इयत्ता 7वी ते 8वीसाठी स्टोरी ऑफ कोविड हिरो दॅट आय हॅव सीन, मी अनुभवलेला कोविड योद्धा, मैंने देखा हुआ कोविड योद्धा, असं 200 ते 250 शब्दांमध्ये लेखन आवश्यक आहे. इयत्ता 9वी ते 10वीसाठी काय बघा, व्हॉट डू यू थिंक ऑफ द इयर 2020 अँड हाऊ कॅन 2021 बी बेटर, 2020 सालामधील माझे अनुभव आणि येणारे 2021 साल अधिक चांगले होण्याकरता माझ्या कल्पना, वर्ष 2020 के मेरे अनुभव और आने वाला साल 2021 बेहतरीन होने के बारे में मेरी कल्पना है. हे आहे 300 ते 350 शब्दाची मर्यादा. आणि 11वी ते 12वीसाठी बघा काय, व्हॉट इज युअर व्हिजन ऑफ इंडिया फॉर द इयर 2030, माझ्या स्वप्नातील 2030 सालामधील भारत, मेरे स्वप्नों का 2030 साल का भारत, 400 ते 500 शब्दापर्यंतची मर्यादा यांना 11वी 12वीसाठी आहे. भाषा व लिखाण माध्यम काय बघा, इंग्रजी व हिंदी मराठीपैकी एका भाषेत संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचे वॉटपॅड सोशल स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्ममध्ये स्वतःचे अकाउंट तयार करून त्यातील कमेंट सेक्शनमध्ये आपली गोष्ट निबंध स्वतः टाईप करून लिहायचा आहे. बक्षिसे काय, विजेत्या मुलांचे लेखन साहित्यास टाइम्स ऑफ इंडिया नेटवर्कच्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली जाईल आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल. तर अशा प्रकारे बघा, स्पर्धेत सहभाग व नावनोंदणी वॉटपॅड सोशल स्टोरी प्लॅटफॉर्मद्वारा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला जिथे स्पर्धेबाबतचे सर्व नियमावली व आवश्यक प्रक्रियेची माहिती उपलब्ध आहे. आता त्यानंतर बघा कालमर्यादा काय, स्पर्धेत सुरुवात शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर 2020, स्पर्धेचा अंतिम दिनांक रविवार दिनांक 17-1-2021, परीक्षण कालावधी 18 जानेवारी 2021 ते 24 जानेवारी 2021 आणि निकाल होईल 26 जानेवारी 2021 घोषित. तरी या स्पर्धेची कार्यवाही सुरळीत व्हावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा या अनुषंगाने यथोचित कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल प्रस्तुत कार्यालयात सादर करण्यात यावा, असं हे महत्त्वाचं परिपत्र आहे. आपल्याला समजलं असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.